आमच्यावर टीका होते. काय टीका होते? की हा कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी जाहीरपणे सांगतो, हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी शेतकऱ्यांचं भलं करण्याचं कंत्राट घेतलेलं आहे. या माय भगिनींना न्याय देण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. बोला, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या. मला सांगितलं की हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मोदी आणि अमित शहांचे हस्तक आहेत. हो, आज केंद्र सरकार देखील आपल्या पाठीशी उभं आहे. मोदी साहेबांनी देखील आपल्याला आशीर्वाद दिले. त्याने सांगितलंय, राज्याला जेवढा पैसा लागेल तेवढा दिला जाईल. तुम्ही काळजी करू नका, पुढे काम करा. अरे बाबा, त्या दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले आणि त्याच्याबरोबर आपल्या मंत्रिमंडळातला एक मंत्री, त्याचं जे लिंक लागलं, त्याचे संबंध स्थापित झाले, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकले नाही. माझ्या दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदींचा हस्तक झालेला केव्हाही चांगला. बाळासाहेबांनी सांगितलं 370 काश्मीर मधलं कलम हटवा. मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, 370 कलम हटवतो. कोणी हटवलं? मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा यांनी ते 370 कलम हटवलं. होय, मला अभिमान आहे त्यांचा हस्तक होण्याचा. त्या याकूब मेमनचा हस्तक होण्यापेक्षा हे बरं आहे. बरोबर आहे ना? राम मंदिर बांधा म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न होतं. कोणी बांधलं? कोणी काम सुरू केलं? तुम्ही तर टिंगल करत होते. पण ते मंदिर बांधण्याचं काम देखील मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मग आम्ही या ठिकाणी सरकार स्थापन करताना मोदी साहेबांच्या बरोबर गेलं का? तुमचं पोटदुखी उठली का? पोटसूळ उठले? याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. मी टीकेला काही घाबरत नाही, टीकेला काही म्हणजे मला जास्ती काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.